छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्याच्या मतदानाला झाली सुरुवात. नक्षलग्रस्त 18 जागांसाठी होतंय आज मतदान. कांकेर जिल्ह्यामध्ये पाखांजोरमध्ये केंद्रावर जाणाऱ्या मतदान पथकावर माओवाद्यांचा गोळीबार. दुर्गम भागातल्या मतदान केंद्राला केलं लक्ष. नमस्कार, मी आरती कुलकर्णी. या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत आहे तुमचं. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या मतदानाला सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थानं आता विधानसभा निवडणुकांचे ढोल वाजायला लागले. आपण छत्तीसगड निवडणुकीबद्दल सगळं बघणारच आहोत, पण बघूया आणखीही महत्वाच्या हेडलाईन्स सुद्धा. मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीला आज 3 वर्ष पूर्ण. पक्षांतर्गत विरोधकांचा सामना करतच बसवली प्रशासनावर पकड. राष्ट्रवादीनं साथ दिली नसती तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होऊ शकले नसते. पंढरपूरमध्ये शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना प्रतिटोला. निवडणूक खर्चाबद्दल गोपीनाथ मुंडेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर 22 नोव्हेंबरला सुनावणी, पण प्रकरण ऐकण्याचा निवडणूक आयोगाला अधिकारच नाही, मुंडेंचा दावा. खुनाचा तपास नाही आणि बिलही पास होत नाही. या सगळ्यामुळे आम्ही आमच्या सर्वांच्या मनामध्ये जो असंतोष आहे तो सह्यांच्याद्वारे सरकारपर्यंत पोहोचवावा अशी आमची इच्छा आहे. जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर करण्यासाठी सह्यांची मोहीम. सावंतवाडीतल्या महिला साहित्य संमेलनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या हस्ते या मोहिमेला सुरुवात. आणि फिलिपाईन्समध्ये हैयान टायफूनचे 10,000 बळी. व्हिएतनाममध्ये ही टायफून धडकलं, मोठ्या प्रमाणात विध्वंस, हजारोंना हलवलं सुरक्षित ठिकाणी.